नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवून गाडीवर सुपाऱ्या भिरकवल्या मराठा आंदोलक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा। राजकारण्यांनी मराठा समाजाची विभागणी केली, आधी नेत्यांची लाट, आता मराठा समाजाची लाट। कोल्हापुरातील शांतता रॅलीतून मनोज रंगे पाटील यांचा हल्लाबोल। जिवंत नागांची पूजा करणाऱ्या 32 शिराळ्यात नागाच्या प्रतिमेची पूजन करून नागपंचमी साजरी। जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी देण्याची गावकऱ्यांची मागणी। विधानसभेच्या प्रचाराचा बिगुल वाजला, महायुती आणि महाविकास आघाडी फोडणार प्रचाराचा नारळ, कार्यकर्त्यांनी लावला जोर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 4,24,211 एवढ्या माता भगिनींच्या खात्यावर जमा होणार पैसे, पालकमंत्री सुरेश खाडे यांची माहिती। कापसाच्या पिकाला लागते तशीच गुलाबी अळी राज्याच्या तिजोरीला लागलेली आहे। अजित पवार यांचे नाव न घेता नाना पटोलेंचा टोला, तर मी उगाच गुलाबी स्वप्न दाखवत नाही, माझ्यात स्वप्न पूर्ण करण्याची धमक, अजित पवारांचं नाशकात वक्तव्य। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं, पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला, सुवर्ण जिंकत रचला इतिहास। सांगलीत 11 ऑगस्ट रोजी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार मेळावा, ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची माहिती। लोकसभेला जोरदार झटका दिलात, कंबर मोडली, आमची चूक झाली, अजित पवारांची जाहीर कबुली। लाखोंच्या उपस्थितीत नागोळीत पार पडल्या बैलगाडी शर्यती। आयपीएलच्या धर्तीवर बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्याचा संदीप गिड्डे पाटील यांचा मानस। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।